शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं हित जोपासण्यासाठी या शासनानं महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथं आयोजित शेतकरी जनसंवाद मेळाव्यात बोलत होते राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे शेतकऱ्यांबद्दल सरकारला वेगळी आपुलकी असल्यानंच त्यांच्या विकासासाठी यापुढे निर्णय घेतले जातील अतिवृष्टी तसंच गोगलगायमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयांचं वाटप केलं आहे नुकसानीचे अजूनही पंचनामे सुरू असून त्यानंतर या शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार आहे मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं म्हणाले शिरोड तालुक्यातल्या अल्पसंख्याकांच्या समुदायाला आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस कोटीचा निधी दिला जाईल तसंच शिरोड नगरपालिकेसाठी नवीन इमारत बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इमारतीच्या जागेबाबतचा प्रश्नही मार्गी लावला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात जयसिंगपूर शहरातल्या नियमित करण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांना मालमत्ता पत्रकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं शालेय शिक्षण शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसंच शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते नरंदी इथल्या शहर सहकारी साखर कारखान्याच्या तीस डी इतकी क्षमता असलेल्या डिस्लरी प्रकल्पाचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी एक लाख बासष्ट हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचं पूजनही त्यांच्या हस्ते झालं सुमारे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प कारखान्यानं उभारण्यात आला असून इथं उत्पादित साखर इंडोनेशिया सौदी अरेबिया आदी देशात निर्यात केली जाते काल संध्याकाळी पंचगंगा घाटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचगंगेची महाआरती केली तसंच कोल्हापूरजवळच्या कणेरी मठात श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांच्या सुमंगलम पंचभौतिक महोत्सवाच्या बोधचिन्हाचंही अनावरण केलं वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे